हे नाला एक तर होत पाणी सारखं सगळ्यांच्या घरात घुसते, पाणी विहिरे तर टाकीत सगळं पाणी घुसते. पाणी मात्र भरपूर असतंय, भरपूर साठतंय घरात पाणी. ते आता काढायचं सोयी देखील होत नाही. काय म्हणताना काढलं तर आणि दोन चार दिवसांना पाऊस येतोय आणि भरतंय. आपल्याशेर तलावाच्या मागून हे नाला आलाय. तो नाला 60 वर्ष जुना आहे, तो पुरा बाद झालेला आहे. त्याच्यानंतर एस पी एम रोड सेकंड क्रॉसला जे जे छोट्या गटरी गेलेत त्यांचे सगळ्यांचे शेडी ब्लॉक आहेत. पण म्हणण्यासाठी साफसफाई न झाल्यामुळे परत यावर्षी आमच्या गटारी पायरीपर्यंत पाणी आलेलं आहे पावसामुळे. त्या गोष्टीला आम्हाला फार त्रास झालेला आहे. कपिलेश्वर तलावाच्या मागून हे नाला आला आहे. तो नाला 60 वर्ष जुना आहे, तो पुरा बाद झालेला आहे. त्याच्यानंतर एस पी एम रोड सेकंड क्रॉसला जे जे छोट्या गटरी गेलेत त्यांचे सगळ्यांचे शेडी ब्लॉक आहेत. ते शेडी वर्क करण्यासाठी आम्ही सांगितलेलं होतं, प्रशासन येऊन गेले, बघून गेले तिकडे, परंतु काही हालचाल नाहीत. आणि आता ह्या 2 दिवसापूर्वी पाऊस आलेला होता, जवळपास 10-12 लोकांच्या घरामध्ये पाणी आलं होतं. इथे विहीर बाद झालेत, पाणी आलं आहे, 2-3 दिवस स्वच्छ करायला लागलं आहे. घाण पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी आहे. हां, महानगरपालिकांना आम्ही फोन बी केले होते, त्यांनी येऊन बघून बी गेलेत. शेडी वर्क आम्ही करतो बी म्हणून सांगितलेत, सँक्शन नाही झालं असं बी बोलले त्यांनी, परंतु काय मुवमेंट असं करत नाही त्यांनी. आणि आम्ही हे देऊन जवळपास 6 महिन्यापासून लास्ट इयर तर फॉलोअप घेतलेलंच, आणि ह्या बी 6 महिन्यापासून आम्ही फॉलोअप घ्यालो त्यांना. त्या पावसाळ्यात पाणी आल्यामुळं आम्ही यावर्षी पाणी येऊ नये म्हणून खबरदारी म्हणून वारंवार तक्रार केलेली आहे. त्यानुसार एकदा दोनदा साफसफाई पण करण्यात आली, पण म्हणण्यासाठी साफसफाई न झाल्यामुळं परत यावर्षी आमच्या गटारी पायरीपर्यंत पाणी आलेलं आहे पावसामुळं. त्या गोष्टीला आम्हाला फार त्रास झालेला आहे, आणि त्यामुळं आम्हाला ह्यामधनं लवकरात लवकर काय ते मार्ग निघावा अशी आमची इच्छा आहे. आम्हाला आमचं घर सोडून सगळं घरातलं साहित्य खराब झालेलं आहे, आणि आम्ही जवळजवळ 8 दिवस घर सोडून आम्हाला बाहेर राहावं लागलं. त्याच्यानंतर आलो इथं आम्ही वापस, जेव्हा पाणी कमी झालं इतकी घाणेर अक्षरशः बघूनही अशी अवस्था होती. पाली, उंदरं, झुरळं, गायीसुद्धा मरून आमच्या इथं नाल्यात पडलेल्या होत्या. त्यामुळं न सांगावं आणि न बघावं अशी परिस्थिती झालेली होती. आम्हाला फार त्रास झालेला आहे गेल्या वर्षी. काही नाही, आमचं म्हणणं इतकंच आहे की आता ज्या गोष्टीच्या बद्दल आम्ही तक्रार केलेली आहे त्या गोष्टीचा लवकरात लवकर त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला काय तो योग्य तो मार्ग करून द्यावा एवढीच इच्छा आहे आमची. हे नाला एक तर होत पाणी सारखं सगळ्यांच्या घरात घुसते, पाणी विहिरे तर टाकीत सगळं पाणी घुसते. एक तर नाला बंद करा, नाहीतर मोजून टाका, नाहीतर त्या साईड रेणुकाकडनं दुसरं नाला हे गटर करून टाका. एक नाही म्हटलं तर तिकडे बांधूर गेली सगळ्याचं पाणी ह्याच्यातच यायला आहे. सगळं पाणी तर आम्ही सगळ्यांना लोड घ्यायचं, विहिरी बाद, नाळा बाद, सगळं टाकी बाद, सगळ्यांचे बाद झाले. सारखं सगळं तक्रार करण्यापेक्षा एक तर स्वच्छ करा, नाही तर सगळं मातीकडे मोजून टाका. लोकांचा त्रास नको, तक्रार नको. काँक्रीट एक तर काढून तुम्ही 60 रोज तरी गटर करून काय उपयोग केले नाही. सीडी वर्क पण करतो म्हणून केलं नाही त्यांनी. आता 4 रोज तरी आम्ही हे पाण्यामध्ये भोगावं आलं आहे. 1 वर्ष 2 वर्ष जुन्यांना 60 रोज झाले बंधून झाले नाला आहे, आणि परत काही रिपेअर केलं नाही. 5 वर्ष झाली गटर बांधून, तिकडे लक्ष देत नाहीत. आम्ही पाणी भरलं की नाही जाऊन सांगतो काय म्हणून, अडकले पाणी कचरा काढा कचरा काढा म्हणून. ते लोक काय येतात जरा जरा खोलतात जातात. आज 6 महिने झाले आम्ही पाठ लागलो. मागच्या वर्षी पाणी भरलं त्या टायमाला, त्या टायमापासून आम्ही पाठ लागलो त्यांच्या, तरी जात येत नाही. येतो म्हणतात ह्यो साहेब येत आहे, आम्ही इथं गोळावून थांबतो, कोण येत नाही. तो साहेब येतो म्हणतो आम्ही इथं गोळावून थांबतो, कोणच येत नाहीत. आम्ही इथे राहतो, मी आई आणि भाऊ वगैरे इकडच्या बाजूला वगैरे राहतात. इथे पाणी मात्र भरपूर असतंय, भरपूर साठतंय घरात पाणी. ते आता काढायचं सोयी देखील होत नाही. का म्हणताना काढलं तर आणि 2-4 दिवसांना पाऊस येतोय आणि भरतंय. त्याच्यामुळं आम्हाला ते अवघडच परिस्थिती झाली आहे. त्या घरात राहायची, बसून दिवस काढायचं चाललं आहे असा परिस्थिती आहे. राहायची सोय नाही आम्हाला वरती वगैरे. रात्री वगैरे भावाच्या घरी भावांच्या कडे वगैरे जाऊन झोपतो आम्ही. Thank you.
सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.